कणकवली शहरात आठवडा बाजाराच्या दिवशी बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या व्यावसायिकांना स्थानिक व्यावसायिकांनी विरोध दर्शवलाय। त्यामुळे आता स्थानिक आणि परजिल्ह्यातील व्यावसायिक यांच्यात वाद उफाळण्याची शक्यता आहे। नेमकं काय घडतंय कणकवलीत, का विरोध करतात स्थानिक, याबाबत जाणून घेऊयात कणकवली करेस्पॉन्डंट उमेश बुचडे यांच्याकडून। आज कणकवली मंगळवारच्या बाजारा दिवशी कणकवलीतील स्थानिक किराणा माल व्यापारी तसेच कणकवली तालुक्यातील व्यापारी संघटनेच्या वतीने कोल्हापूरवरून येणारे जे किराणा माल व्यावसायिक आहेत किंवा जे जे गरम सामानाचे व्यावसायिक आहेत त्यांच्या नाव नोंदणी करण्यात आली आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही येथे येता ते कोणत्या उद्देशाने येता आणि तुमच्या कागदपत्र आहेत काय। तसेच नाशवंत माल हा विकण्याचा आठवडा बाजार असतो, पण तुम्ही जी कडधान्य आणि जे मसाल्याचे पदार्थ घेऊन येतात ते घेऊन येऊ नका असं त्यांना सांगण्यात आलं। त्या दृष्टिकोनातून स्थानिक जे व्यापारी आहेत त्यांनी कणकवली नगरपंचायतीसह पत्र दिलं आहे, तशाच पद्धतीने सेवांना देखील पत्र दिलं आहे, स्थानिक सर्व पक्षीय नेत्यांना देखील पत्र दिलं आहे असं सांगितलं आहे। दुसऱ्या बाजूला बघितलं तर येथील जे कोल्हापूर येणारे जे व्यापारी आहेत ते काही एक 10-15 जे व्यापारी असतील त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आठवडा बाजार दिवशी येतो, आठवड्यातून एकदाच येतो आणि आम्ही सर्व कागदपत्र असेल त्याची पूर्तता करतो आहोत, तशाच पद्धतीने सगळं जे माल आहे तो देखील चांगला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही येणाऱ्या ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतो। असा कुठेही नियम नाही आहे की आपल्याला इथे बसू देऊ नये, असा कुठेही नियम नाही आहे, त्यामुळे आम्ही इथे बसणार असं त्यांनी सांगितलं आहे। कुठेतरी आपल्याला दडपशाही होऊ नये असं देखील त्यांच्या बोलण्यातून आलेलं आहे, पण याच्यावर नेमकी आता प्रशासन भूमिका काय घेतं याच्याकडे लक्ष राहणार आहे। कारण कणकवली नगरपंचायत हद्दीतला हा आठवडा बाजार आहे, कणकवली नगरपंचायतीने आठवडा बाजार लावलेला भरवण्यात येतो आणि त्या दृष्टिकोनातून कणकवली नगरपंचायत त्यांच्याकडून पावती देखील घेते। त्यामुळे या व्यापाऱ्यांचं जे म्हणणं आहे ते कोल्हापूर यांना व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे नेमकं आम्हाला का बसू देत नाही याचं कारण त्यांनी लिहून द्यावं, नंतरच आपण येथे त्याच्यावर काही तो योग्य निर्णय घेऊ असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे कुठेतरी स्थानिक किराणामाल व्यापारी आणि जे कोल्हापूर येणारे जे किराणामाल व्यापारी यांच्यामध्ये एक थोडंसं आता मतभेद सुरू आहे आणि कुठेतरी हा मतभेद वाढेल ही देखील शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे, अन्यथा हा वाद चिघाळू शकतो एवढं मात्र निश्चित। आता पाहूयात परजिल्ह्यातून येणारे व्यावसायिक याबाबत काय म्हणतात। कारण काय नाही यामध्ये, फक्त काय येऊ नका, बाकी काय अडचण नाही, तुम्ही फक्त इथं बसायचं नाही, बाकी काय नाही। त्यांनी फक्त आमच्याकडे येऊन कागदपत्र विचार, खरं कागदपत्र आमचे सगळे आहेत असा विषय झाला आहे, बाकी काय अडचण नाही। काय नाही आता त्यांना काय विषय काय समजेल ना, फक्त कारण काय नाही, फक्त येऊ नका एवढंच म्हणतात, दुसरं काय। गेल्या वर्षी येऊ नको म्हणून सांगितलं, आता बी आम्ही आजच आलो आहे पहिल्यांदा। कारण काय आता आम्हाला ते काय बोलायला नाहीत, खरी यायचं नाही असं म्हणतात। आम्ही आता इथं गरम मसाला आहे, हे साबण तेल हे खोबरं वगैरे आहे। आम्हाला फक्त तुमचे लायसन आहे असले तर इथले लायसन काढा, योग्य जी कारवाईने बसा तुम्ही, किंवा आमच्या व्यापाऱ्यासनी म्हणजे धंदा कमी आहे सगळ्यासनी, त्यामुळं तुम्ही काय बसू नका म्हणले। ते फक्त म्हणजे सगळ्या व्यापारी कसा आहे, आता सध्या व्यापारी मंदीच आहे, त्याचनी गिराईक होत नाही, ते म्हणजे आपल्या स्थायिकला व्यापार होत नाही, तुम्ही पण असं आता आम्हाला व्यापार होतो आहे असे म्हणले फक्त एवढं, दुसरे गाव अवघं कोणी काय बोललेलं नाही आम्हाला। काय विक्री करता तुम्ही या मंगळवारच्या बाजारात? कडधान्य लिहून कडधान्य कडधान्य सगळे 20-25 आयटम असतात, तांदूळ सगळे कडधान्य, तोरडाळ मुगडाळ वगैरे। काय फक्त सांगितले दानवे आपण त्याचनी म्हणजे कसं मंदीच आहे बाजार, कुठं पण गेला ऑल बाजारपेठेत मंदी आहे। ते काय म्हणलेत की बाबा आम्हाला गिराईक होत नाही, तुम्ही काय आपल्याला इथे व्यापारी बसल्या असता लोक लाखला रुपये गुंतवून बसतात, त्यासाठी व्यापार होत नाही, तुम्ही बसू नका, वाटलेल्या बाजारात तुम्ही बसू नका आणि काय असेल तर तुमची योग्य काळजी बसा म्हणलेत, लायसन वगैरे इकडे असले काढू असले तर असा विचार। मी आता इथे बरेच वर्ष येतो आहे, 15-20 वर्ष आम्ही सगळे इथे व्यापारी व्यापारी 4-5 जण आम्ही कडधान्यवाले फक्त बुशारी, संपूर्ण बाजार बाकीचा येतो आणि बाकी सगळा माल कोल्हापूरून येतो लक्षात घ्या। आणि इथल्या व्यापाऱ्यांचं काय मत आहे स्थानिक दुकानदारांचं की तुम्ही इथं बसायचं नाही, आम्ही विचार त्यांना का बसायचं नाही तर ते म्हणजे तुम्ही इथं बसायचं नाही, आमच्यावर त्यांना व्यापार कमी होतो त्यांचं म्हणणं आहे। कारण व्यापार कमी व्हायचं कारण बरीच आहे, कारण आज जागतिक मंदी आता
आणि त्याशिवाय लोकांकडे पैशाचा अभाव आहे. त्याशिवाय बाकीचं कसं आहे, मध्ये आता एस टी वगैरे बंद झाली, कोरोनामध्ये व्यापार सगळा बदलला आहे, त्यामुळे बाजारपेठेत गिरा पण कमी येते. आणि त्यांच्याबद्दल आम्ही असं निवेदन कलेक्टर ऑफिसला इथं दिलं, सिंधुदुर्गच्या कलेक्टर ऑफिसमध्ये दिलेलं निवेदन आहे, नगर पंचायतमध्ये पण निवेदन दिलेलं आहे. ते त्यांनी बघितलं, फक्त घेतले दुकानदारून दोन गाठी इथून अंमल करतात की बा तुम्ही इथं बसायचं नाही. त्यांनी एवढं इतकंच लावलं की इथं तुम्ही बसायचं. आम्ही म्हणलं त्यांना तुम्ही लिहून द्या आम्हाला, आम्ही का बसायचं ते तुम्ही लिहून द्या ना. त्यामुळे आम्ही ते कसे लिहून देणार, ते नगरपंचायत आम्हाला विचारत ना. आम्ही नगरपंचायतला पावते भरतो आहे, नगरपंचायत इथल्या आठवड्याभर पावते घेते लक्षात घ्या. मग आम्ही तर आम्हाला बसायचा अधिकार आहेच ना, नगरपंचायतला पैसे देतो त्यांना इथं बसवलं आणि नगरपंचायतनं बाजार भरवला आहे, इथल्या व्यापाऱ्यांनी बाजार भरवलेला नाही लक्षात घ्या. निवेदनाचं म्हणणं हेच म्हणणं आहे की आम्ही व्यापार करतो आहे आणि कसं आहे, स्थानिक बाजारात इथल्या आठवडा बाजारात बाहेरचे लोक येतात, स्थानिक लोक कमी असतात आणि इथल्या व्यापाऱ्यांचं आणि आमच्या व्यापाऱ्यांचं गिराक वेगवेगळं आहे. ते तिथल्या व्यापाऱ्यांचं गिराक आमच्याकडे येत नाही लक्षात घ्या. इथून आणि ते दुकानदार स्थानिक दुकान इथून लांब बसतात, आम्ही बाजाराचं बाहेर जायला. दुसरं निवेदन काय असतं, निवेदन हेच सांगितलं आहे नाही आहे आमच्या सगळे जेवढे आंबे दुकान रहता आहेत ना, सगळं भुशारीवाले प्रत्येक लायसन अन्न व्यसन लायसन आहे प्रत्येकाकडे. हां कसं असते आता कडदा म्हटल्यानंतर नाशिक थोडंसं येतं लक्षात घ्या. ह्याला कसं असते असं नाशिक आणि आम्ही माल विकून चांगला विकत असतो आणि गिराक आपल्याकडे येते म्हणजे माल चांगला मिळतो, मी गिराक येते ना. नाशिक तर आम्हाला माल विकू शकत नाही मी आणि विकत नाही. आठवडा बाजार म्हटल्यानंतर आठवडा बाजार सगळा माल येऊ शकतो. आता बघा तुमचा स्थानिक इथला आंबा आहे ना, तुमचं स्थानिक कोकणातलं काय मेन पीक आंबा आहे, तेव्हा देशात कुठं कुठं जातं सांगा, भरपूर ठिकाण जाऊ शकते देशात. मग तसं बाकीचं पण आहे तुमच्या इथलं, काजू आहे तुमची, मग काजू का नाशिवंत आहे का सांगा, काजू बाहेर जातेच ना. तसं काय नाशिवंत विकावं असं काय नाही, आठवडा बाजार काही विकू शकतो, कोणीही काही विकू शकतो. कणकवली तालुका व्यापारी संघाचे सदस्य हेमंत गोवेकर काय म्हणतात हे देखील पाहूया. बेसिकली बाजार आठवडा बाजार एक कन्सेप्ट जी आहे ती फक्त पेरिशेबल कमोडिटीज म्हणजे नाशवंत वस्तू किंवा फळ आणि भाजी या गोष्टींसाठी हा आठवडा बाजार किंवा लोकल प्रोड्यूस जो आहे तो विकण्यासाठी आठवडा बाजार ही कन्सेप्ट अंमलात आली होती. पण आता आजच्या तारखेला असं बघितलं तर इकडे आठवडा बाजारात जे दुकानात सगळ्या वस्तू मिळतात त्या सगळ्या रस्त्यावर मिळतात आणि यात लोकल गिराईक लोकल व्यापारी कोणी नाही आहे, हे सगळे बाहेरगावचे व्यापारी आहेत. त्याचा अर्थ जो लोकल प्रोड्यूस आहे तो कुठेही बाजारात येत नाही. ही मेन आपली क्वेरी आहे की हा हे योग्य नाही आहे, इकडे लोकल प्रोड्यूस यायला पाहिजे तो येत नाही आहे. म्हणजे बाजाराची जी कन्सेप्ट आहे त्यालाच आम्ही खो घालतो. नाही त्यांना येण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, कोणीही कुठेही व्यापार करू शकतो. पुऱ्या भारतात असं कुठेही नियम नाही की घरीच लोकांनी व्यापार करायला पाहिजे किंवा कुठचाही माणूस कुठेही व्यापार करू शकतो आपल्या लॉप्रमाणे, पण त्याला काही नियम आहेत. तुम्ही भाजीपाला रस्त्यावर विकता म्हणून तुम्ही कडधान्य किंवा किराणा माल रस्त्यावर विकू शकत नाही, त्याला नियम आहेत. फूड अँड ड्रग्सचे नियम आहेत, त्याला वेट्स अँड मेजर्सचे नियम आहेत. हे नियम पाळून जर व्यापार करत असते तर आम्हाला काहीच काही फरक पडणार नाही आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. पण हे जर सगळे नियम डावलून जर ते रस्त्यावर जे किराणा माल विकत असतील किंवा मसाला सामान विकत असतील, भाजीपाला आणि फळं सोडून जे विकत असतील, त्याला आमचा कायम विरोध राहील व्यापारी संघातर्फे. आणि हे आम्ही आमच्या व्यापारी मेळाव्यात पण डिक्लेअर केलेलं आहे की ह्या गोष्टी आम्ही सहन करणार नाही आहोत. हा सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. बेसिकली आठवडा बाजार कन्सेप्ट त्यांना पण क्लिअर नाही आहे. जो क्रायटेरिया आठवडा बाजारचा आहे तो आम्हाला कळवा म्हणून सांगितला आम्ही त्यांनी, मग आम्ही आमची ॲक्शन वे ऑफ ॲक्शन आम्ही डिसाईड करतो काय करायचं आहे. पण त्यांनी आम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन्स आठवडा बाजाराबद्दल काही सांगितलेलं नाही आहे. अजून सगळी निवेदनं कलेक्टरपासून सगळ्यांना निवेदनं देण्यात आलेली आहेत. कलेक्टर आहे, CO आहे, सगळ्या पक्षांचे पदाधिकारी आहेत, यांची पण आम्ही भेट घेतलेली या संदर्भात. तर हे यांचं पण यांना पण सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत की आमचा वे ऑफ लाईन अँड लाईन ऑफ ॲक्शन काय असणार आहे ते. त्यामुळे सगळ्यांना आम्ही विश्वासात घेऊन ह्या गोष्टी केलेल्या आहेत, आमच्या मनाप्रमाणे आम्ही केलेलं नाही आहे. फक्त आम्ही त्यांच्याकडनं रिप्लायची वाट बघतोय की बघा क्रायटेरिया बेसिकली मार्केटसाठी काय आहे, आठवडा बाजार ही संकल्पना त्यांच्या दृष्टीनं काय आहे आणि आम्हाला जे समजलं ते बरोबर आहे की चूक आहे. आता त्यांना निवेदन आता त्यांना पण रिक्वेस्ट केलेली आहे आम्ही आजच्या तारखेला की असं असं आहे, तुम्ही तुमच्या रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे तुम्ही काम करा. म्हणजे वॉर्निंग, एक सॉर्ट ऑफ वॉर्निंग त्यांना दिलेली आहे की व्यापारी संघातर्फे आम्ही पुढे आलेलो आहोत आणि ह्या गोष्टी आम्ही करणार आहोत यापुढे. पण समजा तुम्ही त्या रूल्स अँड रेग्युलेशनच्या बाहेर जर काम करत असाल तर आम्ही खपवून घेणार नाही, मग त्याला लिगल ॲक्शन घ्यावी लागेल आम्हाला. म्हणजे त्याप्रमाणे बाकी प्रक्रिया सुरू होईल, प्रशासनाकडनं वाट न बघता. बाहेरून येणाऱ्या व्यावसायिकांमुळे स्थानिक व्यवसायावर परिणाम होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. तर बाहेरून येणाऱ्या व्यावसायिकात यामुळे आता गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.